वेलकम टू हुड्डा पार्टी। जादूगर का जादू हाथों का। आज सर देशपांडे हुड्डा पार्टी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामे टाकळी तालुका मानवत आमची शाळा या ठिकाणी शैक्षणिक सहल म्हणून आलेली आहे। सकाळी आल्यापासून ते आतापर्यंतचा सर देशपांडे हुरडा पार्टी या ठिकाणचा प्रवास जर म्हणला तर खूप अतिशय सुंदर नियोजित या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे। या वेळेस आमचे विद्यार्थी सकाळी आल्यापासून इतक्या आनंदाने खेळत आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरला हसू पाहून आम्हाला भूकच लागत नाही। आणि सगळ्यात सुंदर म्हणजे तुमची जेवणाची व्यवस्था, सकाळी आलेला नाश्ता, दुपारी हुरडा पार्टी, संध्याकाळी जेवण आणि तुमचे सर्व स्टाफ मेंबर यांना खूप खूप धन्यवाद। इतके प्रेमळ आणि इतके मयाळू आहेत, किती वेळेस कोणताही आयटम मागा ते आणून देत होते, चिडत नव्हते, ओरडत नव्हते, मुलांना सुद्धा ते ओरडले नाही, पोटभर त्यांनी जेवण दिलं आम्हाला। तसेच या ठिकाणी मुलांना मनोरंजन म्हणून जादू सुद्धा दाखवली। जयते काय ऋतिक सर, आणि याचबरोबर अतिशय कोकिळ आवाजामध्ये गाणं म्हणलं तर के के सिंग खूप खूप सुंदर, तुमचा आवाज खूप चांगला आहे। धन्यवाद धन्यवाद सर देशपांडे हुरडा पार्टी या ठिकाणी आम्हाला आनंद तर झाला। आम्ही यांची स्वतःहून प्रसिद्धी करणार आहोत की तुमच्या इथं असलेल्या सुविधा आणि तुमचा सर्वांचा तुम्ही जे करत आहे त्यांचा पाहुणचार। तर मी या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो। तसंच आमच्या शाळेचा एक विद्यार्थी या ठिकाणी स्वतःचे मनोगत व्यक्त करणार आहे, सकाळपासून काय झालं ते। आम्हाला खेळताना माझे नाव समर्थ पांडुरंग कदम। आम्हाला सकाळपासून शाळेत आल्या खूप आनंद झाला। इथले जादू बघून आम्हाला खूप आनंद झाला। इथे व्यवस्था पण खूप चांगली होती आणि इथे एक गायक होते ते बहुत लई चांगले गायत होते। त्यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या वाजवीन। अरे वा वा, धन्यवाद बेटा, धन्यवाद धन्यवाद, वा वा। जेवणामध्ये त्यांनी सकाळी नाश्ता, दुपारी हुरडा पार्टी, रात्री जेवण यांच्यासाठी डबल एकदा दोन जोरदार टाळ्या। यांच्याकडे अजून स्पेशल पिझ्झा होता, रस, नूडल्स। आम्हाला सकाळपासून ते 7 वाजेपर्यंत आम्हाला खूप आनंद झाला। आम्हाला तर इतकं खेळू खेळू भूकच लागेल गेली। हा वाटायला इथं रोजच राहू। अरे वा वा वा, देशपांडे हुरडा पार्टी एक मराठवाड्यातील प्रसिद्ध हुरडा पार्टी आहे की काय आहे ही तर आज आल्यानंतर आम्हाला कळलं। इतके दिवस आम्ही ऐकलं होतं परंतु आज प्रत्यक्ष पाहिलं। आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जे पूर्ण दिवसभर इथं जे मनोरंजनात्मक त्यांच्यासाठी जे खेळाचं साहित्य आहे किंवा जे ज्या पद्धतीनं सर्व गोष्टींची अरेंजमेंट केली आहे, झोपाळे आहेत, घसरगुंड्या आहेत किंवा रेन डान्सिंगचं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आग्रहाचं इथं जे आपण रानमेवा म्हणतो किंवा जे हुरडा पार्टी ज्या उद्देशानं आपण इथं आलेलो आहोत तर अतिशय आग्रहपूर्वक इथं पाहुणचार केला जातो। आणि मी तर म्हणतो हे मराठवाड्यातीलच नाही तर इतक्या ह्याच्यामध्ये अल्पदरामध्ये इतक्या उत्कृष्ट प्रकारे सेवा देणारे मी म्हणतो महाराष्ट्रातील एकमेव हुरडा पार्टी असेल। आणि मी एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकानं इथं यायला काही हरकत नाही। आम्ही सुद्धा आमचे जे मित्र आहेत किंवा जे दुसरे पालक वगैरे आहेत मुलांचे त्यांना सुद्धा आवर्जून सांगू किंवा वर्षातून एखादा दिवस या हुरडा पार्टीला इथं जायला काही हरकत नाही। आणि आमचे मुलं तर आतापासून म्हणायत की सर आपण याच्यापूर्वी सुद्धा यायला पाहिजे होतं आणि इथून पुढे एक दिवस दरवर्षी आमची सर इथं असणारच आहे हे इथं मी सांगतो। आणि मराठवाड्यातील प्रसिद्ध हुरडा पार्टी सर देशपांडे हुरडा पार्टी सलग आज माझं हुरडा पार्टीला सर देशपांडे यांच्या यायचं सलग 3रं वर्ष आहे। आणि इथली जी काही सेवा आहे ती अत्यंत उत्तम अशा प्रकारची सेवा आहे। मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरले परंतु अशा प्रकारची सेवा मला आजपर्यंत कुठेही आढळून आलेली नाही। नाश्त्याचं असेल,
किंवा मग जे काही गेम्स असतील किंवा जे काही परत त्यानंतर हुरडा विशेष जे काही मेन आपण गोष्टीसाठी येतो तो काही जो हुरडा असेल अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा या ठिकाणी सर्व प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. खाद्यपदार्थ असूयात किंवा बसण्याची सोय असू द्या किंवा काही दुसरे गेम खेळण्याची सोय असू द्या अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सेवा केली जाते. आणि इथला जो काही स्टाफ असेल सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे इथला जो काही स्टाफ आहे अतिशय अदबीने सर्वांशी या ठिकाणी व्यवहार करतो सर्वांची सेवा करतो. जी काही त्यांची त्यांना सर्व्हिस दिलेली असते ती सर्व्हिस अत्यंत प्रामाणिकपणे ते सर्वजण पार पाडत असतात. आणि याच अनुषंगाने आम्ही सलग 3 वर्ष या ठिकाणी हुरडा पार्टीसाठी येत आहोत. मी तर प्रत्येक वर्षी येतेच परंतु येताना 10 नवीन महिलांना सोबत घेऊन येत असते कारण इथली जी काही सेवा आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आणि विशेष कौतुक जर करायचं असेल तर आपले जे काही गायक बंधू आहेत त्या गायक बंधूंचं करावं लागेल की मी पुढे गेलेले होते परंतु त्यांचा या ठिकाणी काहीतरी आपण देणं लागतो त्यांचा आवाज आपण ऐकला आणि अतिशय मंत्रमुग्ध झाल्याशिवाय ते आवाज ऐकल्यानंतर राहत नाही. आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आमच्या ग्रुपच्या वतीनं माझे पाय परत माघारी फिरले आणि मी या ठिकाणी कौतुक करण्यासाठी उभे राहिले. आणि खरंच असं आवाज म्हणजे काही की मोहम्मद रफीच आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटू लागलं होतं. इतकं सुंदर अशा प्रकारचं वातावरण रमणीय अशा प्रकारचं वातावरण फक्त आणि फक्त या गायकांच्या आवाजामुळे या ठिकाणी झालेलं आहे. आणि मग मी त्या या सरदेश पंडितची जी हुरडा पार्टी आहे प्रत्येक जे काही औपचारिक या ठिकाणी लोक असतील अनौपचारिक ज्या काही गोष्टींनी या ठिकाणी आपलं काम पार पाडलेलं आहे त्या सर्वांचं आमच्या ग्रुपच्या वतीनं मी सोनपेठवरनं आलेले आहे सौ संध्या कदम आणि आमचा पूर्ण जो काही ग्रुप आहे तो सर्व आम्ही सोनपेठवरनं आलेलो आहोत. आणि अतिशय उत्तम प्रकारची सोय या ठिकाणी झालेली आहे. आणि यानंतरही या इथून पुढेही या ठिकाणी आम्ही नक्कीच येऊ आणि अजून काही आम्हाला वेगळं काहीतरी पाहायला निश्चितच मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजूर बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी या शाळेचे विद्यार्थी शैक्षणिक निसर्ग सहल घेऊन सर देशपांडे हुरडा पार्टी परभणी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आज दिवसभरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसोबत खूप मौज मस्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणचा जो हे आहे आनंदाचे जे स्पॉट आहेत त्याचा मनमुरादपणे एकदम स्वच्छंदीपणाने आनंद घेतलेला आहे. तसेच आमचे सर्व विद्यार्थी या सर देशपांडे हुरडा पार्टीच्या सर्व जे व्यवस्था आहे त्यावर एकदम खुश आहेत. आमच्या सर्व विद्यार्थ्यांची अशी धारणा आहे की हे सहलीचं ठिकाण म्हणजे एकदम जवळचं आणि सर्वांच्या सोयीचं आणि खूप छान आहे. तर त्यांची अशी विनंती आहे आम्हाला की दरवर्षी सर आपण एकदा तरी किमान वर्षातून इथे सहल घेऊन येऊया. त्यांचा म्हणजे विश्वास सुद्धा नव्हता त्यांना की सर कुठं सहल न्यायला काय नाही परभणी जवळच्या जवळ काय असणार आहे बघण्यासारखं. पण त्यांचं इथं आल्यावर एकदम खुश झाले ते आल्याबरोबर. काही विद्यार्थी तर म्हणले सर आम्हाला पैसे सुद्धा खूप जास्त वाटत होते पण आम्ही दिलेले पैसे पण वसूल झालेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही आजची शैक्षणिक सहल म्हणजे एका शब्दामध्ये पैसा वसूल. मला सकाळपासून सगळं खाद्य खूप छान वाटलं. सगळं एन्जॉय केलं. सगळं सकाळपासून 500 सगळे फिटून गेले. अपनी भैंस चराए. बस आज की रात है कल से वही से आप.